त्याला जाऊन सांगायचं की मी आणि प्रियांका राव चंद्रपूर सोडून कुठेही जाणार नाही. दोन दिवसाच्या आत चंद्रपुराच्या बाहेर पडायचं, नाहीतर तुला आयुष्यभर तुरुंगात पाठवून मी. अजूनही माझा विश्वास आहे की प्रेमाने कुठल्याही माणसाला जिंकता येतं, पण हर्षवर्धन सारख्या माणसाला नाही जिंकता येत बाबा. सरांवर कोणीतरी गोळ्या झाडल्यात. तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घ्या, कारण ही पोलीस केस आहे. हाय आदि, कसा आहेस? पण किती दिवसात भेटलोच नाही आदि. काय झालं आदि? प्रियांका, काय झालं? बोल ना आदि. प्रियांका, ओ सॉरी. एनिवे, मी हर्षला भेटून येते. आहे ना तो घरात? थांब प्रियांका, तू भेटू शकत नाही त्याला. का? घरी नाही आहे का तो? नाही आहे. एक मिनिट आधी तुम्ही नीट ठरवा काय सांगायचं ते. हा म्हणतोय हर्ष बाहेर गेलाय, आणि ही म्हणते की हर्ष झोपलाय. एकतर हर्ष घरात झोपला असेल किंवा एकतर बाहेर गेला असेल, कारण एकाच वेळेला तो ह्या दोन गोष्टी नाही करू शकत ना. तेव्हा तुम्ही ह्या विषयावर चर्चा करा की नक्की काय सांगायचं. तोपर्यंत मी हर्षला भेटून येते. अँड आय नो हर्ष घरीच आहे. थांब प्रियांका. आधी मला त्याला विचारू दे, त्याला तुला भेटायचं आहे का नाही ते. अरे जोकिंग आदि, हर्ष मला भेटायला नाही म्हणे असं होऊ शकत नाही. अरे तुला माहिती आहे ना आमचं किती प्रेम आहे एकमेकांवर. तेव्हा हर्ष मला भेटायला तयार होणार नाही असं होणारच नाही. उलट त्याला मला भेटून आनंदच होईल. त्याला आनंद होईल की दुःख ते आपण नंतर ठरवूया. आधी मी त्याला विचारून येतो. जशी तुझी इच्छा, तू त्याला विचारून ये. तोपर्यंत मी हिच्याशी गप्पा मारते. काय मानसी? मग कसा चाललाय तुझा संसार? तू माझ्या भावाला एकट्याला सोडून आलीस तिकडे? तुला काय वाटलं तो जेलमधून परत कधी बाहेर येणारच नाही? पण बघ, मी आणि माझा भाऊ निरंजन दोघही जेलमधून बाहेर आलो. मानसी,
अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू नीट विचार कर. तो आदित्य तुला तुला काही नाही देऊ शकणार. तुझ्यावर खरं प्रेम फक्त निरंजन करतो. तू असं कर, तू त्याच्याशी लग्न कर, तो तुला खूप सुखात ठेव. खरंच शपथ. सोड तू हे घर, सोड. आणि तुझ्या त्या बुळचट आणि बावळट नवऱ्याला बस एक शब्दही माझ्या नवऱ्याविरुद्ध काढलास ना तर धक्के मारून हकलून देईन या घरातून, समजलं? तू माझ्या नवऱ्याच्या घरात आहेस हे विसरू नकोस. आणि काय म्हणालीस तू, तुझा भाऊच माझ्यावर खरं प्रेम करतो? नाही प्रियांका, तो पण तुझ्यासारखाच आहे. तो पण फक्त पैशावरच प्रेम करतो. आजवर तो माझा फक्त वापर करून घेत होता आणि मी पण मूर्खासारखी त्याच्या बोलण्यात फसले. पण आता मला माझी चूक कळलीय. माझ्या देवासारख्या नवऱ्याला मी सोडून तुझ्या त्या नालायक भावाच्या मागे लागले ना, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. आणि माझ्या नवऱ्याला काय म्हणालीस, बावळट, उलचट? अगं, तुझ्या त्या नालायक भावापेक्षा ना लाख पटीने हुशार आणि शूर आहे माझा नवरा. त्या दिवशी जेव्हा पोलिसांनी धाड घालून आपल्याला पकडलं ना, तेव्हा तुझाच भाऊ माझ्या पदरामागे लपत होता, मला पुढे करून स्वतः मागे उभा राहत होता. पण माझा नवरा मात्र त्या गुंडांशी एकटा लढला आणि माझा जीव वाचवला. आणि एवढंच नाही तर मी एवढी मोठी चूक केली, तरीही ती पोटात घालून मोठ्या मनाने त्यांनी मला माफ केलं. तुझा भाऊ करू शकला असता का हे? बोल ना, बोल. आता तूच ठरव कोण भूलचट येते. पण मानसी, एक शब्दही बोलायचा नाही हा माझ्याशी. तू दादांना भेटायला आली आहेस ना, त्यांना भेटायचं आणि मुकाट्याने चालतं व्हायचं. तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. आणि तुझ्या त्या नालायक भावाला पण सांगून ठेव, पुन्हा जर का माझ्या मार्गात आडवा गेला तर तिथल्या तिथे तंगडं तोडून हातात देईन. भोसल्यांची सून आहे मी, भोसल्यांची. समजलं? हे काय होऊन बसले? आम्ही दोघी मिळून आमच्या भावी आयुष्याचं स्वप्न रंगवत होतो आणि आज आज अचानक हे स्वप्न असं तुटताना बघून खरंच मला काय करू कळत नाही. नियती अशी निष्ठुरासारखी का वागते आमच्याशी? आम्ही काय बिघडवलंय कोणाचं म्हणून? हे हर्षवर्धन,
त्या हर्षवर्धन भोसलेचंच काम आहे. परंतु मला आपल्या प्रेमाची शपथ, तुम्ही मला सोडून जाऊ नका. प्लीज वरुण, प्लीज मला सोडून जाऊ नका. काय म्हणाला हर्ष? तू आज जाऊ शकतेस. मी म्हणाले होते ना, हर्ष प्रियंकाला भेटायला कधीच नकार देणार नाही. कधीच नाही. आलेच मी हर्षला भेटून. सॉरी. तुम्ही तिला आत का जाऊन दिलं? दादाच म्हणाला आत पाठव म्हणून. शी, एक नंबरची नालायक बाई आहे. मला पण हिनीच फसवलंय. आपण तिला आपल्या घरात घेणं ना, हेच चुकीचंय. मला जर माहित असताना ही येणार आहे तर मी दाराला कुलूप लावून ठेवलं असत. आताच येऊ दिलं असत तिला. शी, मी पण दार उघडायलाच नको होत. पण मला माहितीच नव्हतं बाहेर कोण आहे. त्यामुळे बऱ्याचदा वादंग झालेत आपल्या घरात. मोहिंदीशी पण भांडली ती. अहो, तुम्ही वहिनींना बोलवलं ना? हो. मग ती दादांच्या बेडरूम मध्ये असताना वहिनी आल्या तर काय? तर झालंच. आता देवाची प्रार्थना कर कि ही इथं असताना वहिनी इथे यायला नको. सगळं संपलं. थँक यू मॅडम. आपण शारदा राजे का? हो. वरुण सुभेदार ते आत आहेत पण अजून शुद्धीवर आले नाहीत. खर तर ही पोलीस केस असल्यामुळे आम्हाला त्यांचंही स्टेटमेंट घ्यावंच लागेल आणि या गोष्टीचा तपासही करावा लागेल. त्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. चालेल? हो, विचारा ना. जेव्हा वरुण सुभेदारांवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबरच होता ना? नाही, मी माझ्या घरी होते. अच्छा. वरुण सुभेदारांशी तुमचं रिलेशन? आमचं लवकरच लग्न होणार आहे. हो, आय सी. हा हल्ला कोणी केला असेल असं वाटतं तुम्हाला? माहित नाही. इन्स्पेक्टर वरुणने कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मला माहित नाही कोणी असं का केलं. मला खरंच काही कळत नाही. मॅडम, कुणी कुणाचं वाईट न करताही अशा घटना घडू शकतात. कधी कधी या गोष्टींच्या मागे जेलसी, मत्सर, राग किंवा प्रेमही कारणीभूत ठरतं. हर्षवर्धन भोसलेंविषयी तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? कसं आहे मॅडम, हर्षवर्धन भोसले आणि तुमच्यामध्ये याआधी जे काही होतं हे बघा इन्स्पेक्टर, त्या गोष्टीचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही उगीच नको त्या गोष्टी उखरून काढू नका. रिलॅक्स मॅडम, तुम्हाला हर्ट करण्याचा उद्देश नव्हता माझा. तुमचं आणि वरुण सुभेदारांचं होणारं लग्न हे तर या हल्ल्यामागचं कारण नसेल ना अशी शंका वाटते. जर एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाच्या तोंडचा घास पळवला तर पहिल्याला राग येणारच ना. सॉरी मॅडम, वाईट वाटून घेऊ नका.
पण हर्षवर्धन भोसलेंचा स्वभाव साऱ्या जगाला ठाऊक आहे, त्यामुळे आमचा त्यांच्यावर संशय आहे। आम्ही त्याचा तपासही करूच। एनिवे, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। साहेबांना शुद्ध आले की आम्हाला लगेच कळवा, आम्हाला त्यांचंही स्टेटमेंट घ्यायचं। चला येतो। अच्छा, तू इथे कशी काय आलीस? आज तुला भेटायला आले मी। मला तुझ्याबद्दल कळलं आणि मला राहवलंच नाही हर्ष। ती असावरी तुला सोडून गेली, पण मी असं नाही करू शकत हर्ष। हर्ष, तुला किती एकटं वाटत असेल ह्याची जाणीव आहे मला हर्ष, म्हणून तुला भेटायला आले मी इकडे। पण तू तर तुरुंगात होतीस ना, बाहेर कशी आलीस? ते महत्वाचं नाहीये हर्ष, आता सध्या तुझी तब्येत महत्वाची आहे हर्ष माझ्यासाठी। घरच्या लोकांना तर तुझ्या तब्येतीची अजिबातच काळजी नाहीये। बघ ना, तुझी तब्येत किती खालावली आहे। त्या सावरीसाठी तू मला दूर लोटलंस, आणि बघ तिने काय केलं ते। ऐन संकटाच्या वेळी ती तुला सोडून गेली, पण त्यापेक्षा जर तू माझ्याकडे आला असतास ना, तर मी तुला कधीच अंतर दिलं नसतं हर्ष। मी कालही तुझ्यावर प्रेम करत होते, आजही करते, आणि आयुष्यभर करत राहीन हर्ष। माझ्या इतकी तुझी काळजी दुसरं कोणीही घेणार नाही हर्ष। तू हे घर सोड आणि तू चल माझ्या बरोबर, मी तुझी व्यवस्थित काळजी घेईन, तुला कशाचीही कमी पडून देणार नाही हर्ष। मला कुठे घेऊन जाणार तू? शार्दूलच्या घरी? मी ते घर कधीच सोडलंय हर्ष। तू सोडलंयस का? त्यांनी तुला घराबाहेर काढलं। प्रियांका, मी तुला चांगलं ओळखतो, तुझं प्रेम फक्त पैशांवर आहे। जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत तुझं प्रेम माझ्यावर होतं, आणि जेव्हा शार्दूलच्या पैशाची ओढ तुला लागली तेव्हा तू मला सोडून त्याच्याकडे गेलीस। प्रियांका, तुझ्या प्रेमाचं माप ना जिकडे पैसा आहे तिकडे झुकत कायम। असं नाहीये हर्ष, तू मला चुकीचं समजतोयस हर्ष। मला मान्य आहे की पैसा मला हवा होता म्हणून मी शार्दूलशी लग्न केलं, पण ते मी तुला आधीच सांगितलं होतं। पण तुझ्यावर मात्र मी खरं प्रेम केलं आणि आयुष्यभर करत राहील, आणि त्या शार्दूलशी माझा आता काहीही संबंध नाहीये। तो त्या नेहाच्या जाळ्यात अडकलाय हर्ष। हर्ष, आता मी फक्त तुझी आहे, फक्त तुझी। प्रियांका, मी खरंच खूप थकलोय, मला आरामाची गरज आहे। आपण कधीतरी नंतर भेटून मग बोलू सविस्तर। ओके ओके, शुअर, तू आराम कर, मी नंतर येईन ना तुला भेटायला। हर्ष, काळजी घे स्वतःची। येते मी। मी म्हणाले होते ना तुला, हर्षला मला भेटून खूप आनंद होईल म्हणून। आमचं खूप जवळचं रिलेशन आहे, त्यामुळे आम्ही खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, आणि तसंही आज मला इथे खूप मोकळं वाटतंय। कदाचित
असावरी घरी नाही म्हणून म्हणून वाटत असेल. दादाला भेटून झालं का थांबली असेल? खर तर तुझा भाऊ मला म्हणत होता की आज इथेच थांब, पण ते बरं नाही दिसणार, लोक काय म्हणतील. हर्षवर्धननी प्रियंकासाठी असावरीला घराच्या बाहेर हाकलला. उगाचच तुमच्या खानदानाची अब्रू जाईल नाही का? अरे हो, नीट विचार कर, मी काय सांगितलं त्याचा. या घराची सून होण्यापेक्षा मी दिलेली ऑफर काय वाईट? बाय आदित्य.